बेड़ बोला बेड़ वाट लागली, लिटरली वाट लागली, खाली बसून बसून आणि सारखा उठून उठून आई शपथ किती आले बघा इकडे ट्रेन मध्ये जरा पण झोपायला भेटलं नाही लिटरली नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. दिवाळी निमित्त आपण गावी जात आहोत, म्हणजेच मुंबई ते सावंतवाडी आपण ट्रॅव्हल करणार आहे. मुंबई ते सावंतवाडी हा तर माझा प्रवास तर फर्स्ट टाइम असेल. मुंबई ते कणकवली, मुंबई ते वैभववाडी हा प्रवास मी भरपूर वेळा केलेला, कारण माझं गाव होतं कणकवली आणि वैभववाडीच्या मध्ये, तर आम्ही दोन्ही स्टेशन आम्हाला उतरायला लागायचे. कणकवली किंवा वैभववाडी कुठेही उतरलं तरी चालायचं, पण सावंतवाडीला जाणं हे कधी झालं नव्हतं. 11:05 ची ट्रेन आहे आणि आता वाजलेत 8:30, तर आपण जाणार आहोत दादर स्टेशनला. पहिला तर तिकीट काढायची आणि हो, सगळ्यात महत्वाचं तर जनरल डब्याने आपण प्रवास करणार आहे. तर हा जो प्रवास आहे ना तो कसा होणार आहे आणि पूर्ण तुम्ही जर्नी तुम्ही बघा ही कशी होणार आहे. मुंबई ते सावंतवाडी कोकण रेल्वेचा प्रवास तोही जनरल डब्याने, हा तुम्ही एक्सपिरियन्स करा माझ्याबरोबर. तर चला आता आपण जाऊया दादर स्टेशनला. दादर स्टेशनला आलं आणि लगेज बघू शकता. ऋषी कसं वाटतंय, फर्स्ट टाइम जातोयस? फर्स्ट टाइम नाही, गेलेलास ना जनरल डब्याने, तो पण प्रवास करतोय आपल्याबरोबर हर्षद सुद्धा. ऋषीला तर तुम्ही बघितला तसं. आणि आपण आता कोकण करण्यासाठी वाट बघतोय प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दादर टर्मिनल्सला. फर्स्ट टाइम एक्सपीरियन्स जनरल डब्यातून. हर्षद गेली रिटर्नला. मित्रांनो आता खाण्याला पोहोचलोय आणि गर्दी एवढी आहे ना, काय विचारू नका. हे बघा आता जे मित्र भेटले ना आपल्याला, ते संगमेश्वरला उतरणार आहेत. तर संगमेश्वरला उतरून थोडंफार आम्हाला बसायला भेटेल. मी इथे असा बसलो आता. संगमेश्वर काहीतरी 5:45 पर्यंत येईल, तर तेव्हा काहीतरी थोडं बसायला भेटेल आपल्याला आणि बाहेरचा व्ह्यूज तुम्हाला दाखवायला भेटेल. मित्रांनो फायनली आता चिपळूणला पोहोचलोय. थोडाफार ढुंगण टेकवायला आम्हाला भेटलंय इकडे. संगमेश्वरला बऱ्यापैकी गाडी खाली होईल आणि चिपळूण स्टेशन आलंय. भरपूर गर्दी आहे. ऋषी काय एक्सपिरियन्स कसा आहे? रिझर्वेशन करून दोन द्या, दोन चाय 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 कशी आहे. तर मित्रांनो 11:00 वाजलेत 5:15 आणि आता आपण नुकतंच संगमेश्वर रोडला पोहोचलोय. आले की नाही, पोहोचले की नाही, उतरले की नाही, या भावामुळे आम्हाला बसायला सीट भेटली. हाय कर भाई. हाय हाय, चल भेटू पुन्हा. चला ये बाय बाय बाय, परत या काही. चल 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 भाई, चल 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 चला सांभाळ. आता कसं आहे, आता कसं वाटतंय? मज्जा नाही लाय. आता नुकतच संगमेश्वर रोड वरून गाडी सुटली आहे.
दव पडलंय, थंड वातावरण आहे एकदम. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत आता 6:30 आणि आता आपण पोचलोय उक्षी स्टेशनला. हवा याला मोबाईल वगैरे घेऊन जायचा. असला भारी स्टेशन आहे. गाडी थोडी लेट आहे, 6:30 वाजले. सावंतवाडीला आता किती वाजता, 11 वाजतील ना अशी, 11:30. आई शपथ किती आले बघा इकडे. रत्नागिरी दिवा एक्सप्रेस लागली आहे आणि आता उक्षी स्टेशनवरनं आपली गाडी निघाली आहे. रत्नागिरी दिवासुद्धा निघाली, ही मुंबईला जाते आणि आपण जातो आहे कोकणात सावंतवाडीला. रत्नागिरी स्टेशन आले. रत्नागिरी नंतर कोणतं स्टेशन? रत्नागिरी नंतर कोणतं स्टेशन? विलवडे. सकाळी चहा आली आहे मस्त. ऋषी कशी आहे? बहुतेक पब्लिक उतरला इकडे. उतरले नाही, फिरायला गेले खाली पाय मोकळे करायला. ऋषीने सँडविच घेतला आणि आम्ही ते ऑमलेट घेतला. ऑमलेट पाव आहे ना, फुल स्कॅम झाला आहे आमच्यासोबत. मीठ पण नाही टाकलं आहे ऑमलेट पावमध्ये. अर्ध्या अंड्याची पोळी दिली आहे ब्रेड मध्ये टाकून. 8:30 वाजलेत आणि विलवडे स्टेशनला गाडी पोचली आहे. मध्ये मध्ये थोडं बसायला भेटलं आणि अख्खी रात्र झोपलो नाही, कारण वाट लागली आहे, लिटरली वाट लागली आहे. खाली बसून आणि सारखा उठून गाडी आता सुटली आहे. चला विलवडेवरून आता जाऊया राजापूरला. नऊ वाजलेत आणि राजापूर स्टेशनला आपण पोचलोय. सुट्टे आता ट्रेन. राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे हॉल्ट घेणार आता. चला तर आता निघूया. राजापूर रोडला बहुतेक पब्लिक खाली झालंय म्हणू शकता. हा तर खचाखच भरलेली एकदम ट्रेन. बसायला सुद्धा खाली जागा नव्हती. वैभववाडीला जरा उतरलो, हात पाय थोडे स्ट्रेच करायला भेटले. झाला फ्रेश? दोन वेळ घेऊन झाला. वैभववाडीला जवळजवळ अर्धी ट्रेन खाली झाली आहे. कणकवलीला त्याच्यापेक्षा जास्त ट्रेन खाली होईल. हर्षद बिचारा राजापूरला भेटला. राजापूरला तो जरा आडवा झाला आणि ऋषीने काय फुल पुण्य केलेलं त्याने. सगळीकडे त्याला बसून जायला भेटलाय मस्त. आम्ही काहीतरी पापं केलेली म्हणून आम्ही खाली बसलेलो. हर्षदाने
हा एक्सपिरियन्स आहे ना जनरल डब्याचा खूप भयंकर होता. म्हणजे दिवाळीच्या सीझनला सुद्धा एवढी पब्लिक जाते म्हणजे विचार करू शकता तुम्ही. आणि ऋषी तर फर्स्ट टाइम होता. कणकवलीला गाडी पोचली आहे आणि वाजले आता 10. तिथून कुडाळ सावंतवाडी आय एम आय सॉरी. लिटरली आम्ही 8:30 काहीतरी 9:30 दादरला बसलेलो. रिटर्न मारली ही गाडी 11:05 गाडी होती दादर टर्मिनल्सवरनं. बरोबर 10:00 ही कणकवलीला पोचली आहे. जवळजवळ 60-70% ट्रेन खाली झाली इकडे. कुडा आणि सावंतवाडीला जवळजवळ जेवढी पण कोकणातली पब्लिक आहे सगळी उतरून जाईल. आणि पुढे जे गोव्याला जाणारी पब्लिक आहे ती कंटिन्यू करतील ही जर्नी. कॉफी नेस कॉफी कॉफी नेस कॉफी बोलो चाय भाई चाय लोगे पानी बॉटल बिस्लरी बिस्लरी टेस्टी चिवड़ा मालवाड़ी चिवड़ा ते क्या दे बेड बोला बेड. Your Indian rail accent is so sexy. Say it again. Coffee, nice coffee, nice coffee. Malwadi chuda. Chai, bola chai. Garam chai. Masti bharpur zali. Train sutli hai. Train ne horn dila. Chala train madhe chadu ya tha. Gaadi hai na. Tikne jao. हे क्रॉसिंग भारी होत. चढायची ताकद वाचली. मित्रांनो फायनली आपण सावंतवाडी स्टेशनला पोहोचलोय आणि वाजलेत आता 11. बरोबर 11:00 गाडी सावंतवाडी स्टेशनला पोहोचली. आंघोळी नाही केल्या बुरशे. मुंबई ते सावंतवाडी हा जो प्रवास झाला त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. मुंबई आपल्या दादरवरनं आपण ट्रेन पकडलेली ते संगमेश्वरपर्यंत एवढी हालत झाली ना मित्रांनो. लिटरली बसायलासुद्धा गाडीत जागा नव्हती. कशातरी खाली आम्ही ॲडजस्ट केलेलं कारण एवढा रश झालेला. एवढी पब्लिक चढली दादरला रिटर्न चढली आहे तरी पण एवढी रश झाली. तर ठीक आहे पण संगमेश्वरनं तर बसायला भेटलं. मग हळूहळू थोडी थोडी गर्दी कमी होत गेली. तर आता सावंतवाडीला पोचलो आहे आणि सावंतवाडीवरून इथून त्याच्या मित्राचं माझं गाव आहे ते काहीतरी 8-9 किलोमीटर आहे. तर आता बस वेंगुर्ल्याला जायचं आहे आपल्याला. तर आता एसटी बघूया लागली आहे का. एसटी नसेल तर मग आता काय डमडम करू काय पर्याय तोच आहे आता. नाही तर काय रिक्षा ऑटो रिक्षा करायची. सावंतवाडी रोडला तर मी पहिल्यांदा आलो आहे. ह्याच्या आधी मी कधीच आलो नव्हतो. ठीक आहे सावंतवाडीकरांना सुद्धा भेटूया आपण. तर मित्रांनो सावंतवाडीवरून आम्ही ऑटो केली आणि ऑटोने आम्ही आलो वेंगुर्ल्या मोछेमाड या गावात. तर हर्षद करून माझा मित्र आहे तर त्याचा हाई ते असं म्हणजे मामाचं घर आहे बंगलो टाईप आहे. तर तिथे आता आम्ही स्टे करणार आहे आणि पुढे आता काय प्लॅन होणार आहे तो मी तुम्हाला दाखवतोच. आता सध्या तरी प्लॅन अजून काही फिक्स नाही झाला आहे. आता आलो आहे तर थोडंफार फ्रेश होऊया जेवूया आणि थोडं रेस्ट करूया कारण ट्रेनमध्ये जरा पण झोपायला भेटलं नाही लिटरली. लिटरली संगमेश्वरपर्यंत असे कोका करून होतो ना ढुंगणाची अक्षरशः तुंतुनं झालेलं. म्हणजे लिटरली बसायला पण भेटलं नव्हतं. पण आता संगमेश्वरनंतर थोडंफार बसायला भेटलं. तर आता ठीक आहे आता पोचलोय थोडं रेस्ट करूया. आणि सर्वात पहिलं तर दिवाळीच्या सगळ्यांना दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां इंस्टाग्रामवर फॉलो करा. चला तर आता भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत कोकणातल्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय भवानी जय शिवराय.